घराबाहेर पडल्यानंतर आपल्याला इतर घरं बघितल्यानंतर एक गोष्ट निदर्शनात येते, ते म्हणजे घरातील दाराबाहेर किंवा मग गेटबाहेर अशा प्रकारच्या लाल कलरच्या बाटल्या, पाणी भरलेल्या लाल कलरच्या बाटल्या ज्या आहेत त्या गेटला लावलेल्या असतात. भटकी कुत्री म्हणजे स्ट्रीट डॉग जे असतात ते घरामध्ये प्रवेश करतात, गेटमधनं उड्या मारून आत येतात, तर त्यांचा खूप उच्चात वाढतो आणि अशा वेळेस बऱ्याच ठिकाणी आपल्याला दिसतं की गेटमध्ये आपल्याला अशा प्रकारच्या लाल पाण्याच्या बाटल्या भरून लटकवलेल्या असतात. तसंच रात्रीचा जो ओला सुका कचरा आपण डस्टबिनमध्ये ठेवतो आणि बाहेर नेऊन हे डस्टबिन ठेवतो, अशा वेळेस रात्रीतनं मध्यरात्रीतनं कुत्री वर येतात आणि आपला जो डस्टबिन आहे तो पूर्णपणे सांडवून टाकतात. ह्या कटकटीला आपण वैतागून जातो. तर इथे आपण बघणार आहोत हे जे डस्टबिन आहे त्यातला ओला सुका कचरा कुत्र्यांनी अजिबात सांडवू नये किंवा आपल्या मजल्यापर्यंत कुत्र्यांनी येऊ नये यासाठी हा उपाय आपण करू शकतो. परंतु आपण सगळे संभ्रमात असतो की लाल कलरचं पाणी बाटलीमध्ये भरून ठेवल्यावर नक्की ही जी कुत्री आहेत ती आपल्या घरापर्यंत पोहोचणार नाही का? तर फ्रेंड्स, हा जो उपाय आहे तो बऱ्यापैकी सक्सेस ठरलेला आहे, त्यामुळे आज आपण बघूया की हे लाल पाणी कसं तयार करायचं. तर इथे सगळ्यात आधी मी घेतलेले आहे लाल रंगाचे वॉटर कलर किंवा मग अक्रॅलिक लाल रंगाचे कलर जे असतात ते पण इथे आपण वापरू शकतो. शिवाय इथे तुम्ही जर कलर नसतील तर आपण हे जे कुंकू आहे, देवघरात आपल्याकडे अशा प्रकारे डार्क कुंकू असतं, त्याचाही आपण इथे वापर करू शकतो हे पाणी बनवण्यासाठी. शक्यतो कुंकूचा आपण इथे वापर करायचा नाही आहे. कुंकू कसं पावडर स्वरूपात असतं, हे जे कुंकू आहे ते पाण्यामध्ये तळाला जाऊन बसतं आणि तेवढा म्हणावा तेवढा डार्क कलर आपल्याला पाण्याचा येत नाही, त्यामुळे मी इथे आता जे आपले वॉटर कलर आहेत किंवा ॲक्रॅलिक कलर जे आहेत त्याचा इथे वापर करणार आहेत. ह्यामध्ये पण शेड्स असतात, विविध रंगाच्या लाल शेड असतात, त्यातली जी सगळ्यात डार्क शेड आहे ती आपण इथे घ्यायची आहे. आता लाल किंवा निळ्या रंगाचं पाणी जे आहे ते बनवून आपण आरपार दिसणाऱ्या प्लास्टिकच्या बाटलीमध्ये भरून का ठेवायचं? तर कुत्री यामुळे का बरं पळतात? तर असं आहे की लाल रंगाचे जे पाणी आपण बनवून ह्या बाटलीमध्ये भरून ठेवणार आहोत तर लाल आणि निळा रंग जो आहे तो कुत्र्यांना बघण्यासाठी खूप त्रास होतो. थोडक्यात कुत्र्यांना कलर ब्लाइंडनेस असतो आणि हे जे डार्क कलर आहे ते बघण्यासाठी त्यांना त्रास होत असतो, त्यामुळे हे जे डार्क कलर जे आहेत निळा किंवा लाल हे पाहून ते घाबरून पळून जातात आणि त्यामुळे लाल पाणी भरलेलं बाटली जी आहे ती पाहून जी कुत्री आहेत ती तिथून पळून जातात आणि पुन्हा पुन्हा ते येणं टाळतात. तर आता इथे लाल रंगाच्या पाणीच्या ऐवजी तुम्ही निळा जो रंग असतो म्हणजे निळ्यामध्ये काळी शेड असते तेवढा काळपट रंग नको, आपल्याला थोडीशी मीडियम साईजची जी शेड आहे निळ्या रंगामध्ये ती पण इथे आपण वापरू शकतो. इथे मात्र आपल्याला बाटली पाण्याची जी असते ती ट्रान्सपरंट हवी, कारण त्यातनं जो रंग आहे तो एकदम स्पष्ट दिसला पाहिजे. आणि हे लाल रंगाचं पाणी जे आहे बाटलीमध्ये पूर्ण वरपर्यंत भरायचं आहे, टाईट अगदी झाकण इथे लावून टाकायचं आहे आणि त्यानंतर आपली ही जी बाटली आहे तिला पक्का दोरा असा लावून घ्यायचा आहे. पाण्याने बाटली भरलेली आहे, तिचं वजन थोडं जास्त आहे त्यामुळे जो दोरा आहे ते वजन सहन केलं पाहिजे, इतपत आपल्याला एकदम छान मजबूत दोरा इथे लावायचा आहे. आता सोसायटीमध्ये राहणारे जे लोक असतात त्यांचे जे घरं असतात त्यांना एक दरवाजा असतो, तर एखादी बाटली आपल्याला इथे तयार करून पुष्कळ होऊन जाते दाराबाहेर लावण्यासाठी. परंतु जर आपलं बंगला वगैरे असेल तर मेन गेट असतं, मेन गेटनंतर आपलं घराचा दरवाजा असतो, शिवाय किचन जर बॅक साईडला असेल तर तिथे पण दरवाजा असतो. तर अशा वेळेस तीन चार अशा प्रकारे रंग लाल रंगाच्या बाटल्या तयार करून घ्यायच्या आहे पाण्याच्या आणि त्या सगळीकडे लावून घ्यायच्या आहेत. आता सेफ्टी डोअरला ही बाटली मी लावत आहे, दोरा जो आहे तो बऱ्यापैकी मोठा ठेवलेला आहे, खूप वर आपल्याला ही बाटली लटकवायची नाही आहे कारण कुत्र्यांना नजरेत पडली पाहिजे, बघताक्षणी ते घाबरून पळाले पाहिजे, अशा पद्धतीने आपल्याला अगदी खाली ही बाटली लावायची आहे. त्यासाठी आपल्याला दोरा जो आहे तो बऱ्यापैकी मोठा लागणार आहे आणि मजबूत पण लागणार आहे. तर यामुळे भटकी कुत्री जी आहेत ती आपल्याला रात्री बेरात्री येऊन आपल्या कचऱ्याच्या डब्याला उलथापालट करणार नाहीत, अशा पद्धतीने आपण त्यांना नक्कीच आळा घालू शकतो. मी आशा करते हा जो व्हिडिओ आहे तुम्हाला नक्की हेल्पफुल ठरेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीबरोबर याला होईल तेवढं शेअर करा. आता मी इथे तुमचा निरोप घेणार आहे. नमस्कार.